आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आभाळी आज सजला नतमस्तक आम्ही त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर आतिनी आणि येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही, यासाठी कित्येक क्रांतिकारांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या हृदयाच्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारांचे स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि संघर्षांचा आपल्याला विसर पडू नये म्हणून आपण प्रत्येक स्वातंत्र्य दिनी केवळ झेंडा वंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीरांना आदरांजली वाहत असतो. आज भारत संपूर्ण जगात आशेच्या किरणाप्रमाणे आकाशात चमकत आहे. हे सर्व स्वातंत्र्य भारतातच शक्य झाले आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळाले नाही, यासाठी देशाच्या सूरवीरांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान देऊन आपल्याने स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्य हा एक शब्द आहे जो प्रत्येक भारतीयाच्या शिराशिरांमध्ये रक्ताप्रमाणे वाहतो. श्री तुलसीदासजी म्हणाले आहेत, आश्रित स्वप्ने सुख नाही आहेत, याचा अर्थ स्वप्नातही आश्रित राहण्याचा आनंद नाही. जेव्हा आपला देश स्वातंत्र्य होता त्यावेळी आपल्याकडे जगात कोणताही राष्ट्रध्वज नव्हता किंवा कोणतेही संविधान नव्हते. आपले संविधान आज संपूर्ण जगात एक उदाहरण आहे. जग प्रत्येक नागरिकाला समतेचा अधिकार आहे. आपला राष्ट्रध्वज प्रेम, बंधुता आणि एकतेचा प्रतीक आहे. भारताचे महान संविधान लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याची अनुभूती दिली आहे किंवा विशेष अधिकार संविधानात दिले आहे. आपला भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपला देश आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. ज्यांनी लिहिली आजादीची गाथा त्यांच्या चरणी ठेवी ते माथा. आज आपण सर्वजण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. हे सर्व आपल्याला भारत मातेच्या पुत्रांची आठवण करून देते, ज्यांनी देशाच्या नावाने आपले सर्वस्व दिले आहे. भारतातील प्रसिद्ध विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक सुधारणा करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला राष्ट्रीय ध्वज देशाच्या एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. तो आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे. जब तक तुझमे जान है, जब तक तुझमे जान है. आपला भारत महान का आहे. आपला भारत महान का आहे. आपला देश महान आहे कारण वसुधैव कुटुंबकम, याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब आहे अशी संस्कृती असणारा आपला भारत देश आहे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांद स्वातंत्र्य भारताचे, कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची, रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे, आज चंद्र सूर्य नांद स्वातंत्र्य भारताचे, हे आपले भाग्य आहे की आपण भारताच्या या पवित्र भूमीत जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशभक्ती एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये अनिवार्य आहे. काही लोक आपल्या पवित्र देशाला आपल्या स्वार्थ पूर्तीसाठी भ्रष्टाचाराच्या खाली झाकत आहेत आणि आपल्या देशातील निष्पाप जनतेची दिशाभूल करत आहेत. आपण सर्वांनी एकजूट होऊन अशा भ्रष्ट लोकांपासून सावध राहायचे आहे आणि लवकरात लवकर हा भ्रष्टाचाराच्या स्वरूपातील रावण जाळायचा आहे. भारताला पूर्वीसारखे सोनेरी पक्षी बनवायचे आहेत. आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांपेक्षा आपली कर्तव्य पार पाडायचे आहे, तरच आपला देश संपूर्ण जगात महासत्ता म्हणून उदयास येईल. देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य झालो आपण. कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो, भारतीय आहोत आपण, जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद सौमी.